श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे लग्न म्हणजे दोन मनांचे एकत्र येणे यासाठी दोघांचीही मने जुळणे खूपच आवश्यक असतात लग्न हा एक अपूर्व सोहळा मानला जातो आजकाल प्रेमविवाहदेखील केले जातात परंतु असे हे प्रेमविवाह काही ठिकाणी आयुष्यभरासाठी असतात तर काही अनेक प्रॉब्लेम्समुळे ते शेवटपर्यंत एकमेकांची साथ देऊ शकत नाही अनेक प्रॉब्लेम्स या लग्नामध्ये उद्भवत असतात लग्न करीत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो तर काही वेळेस एखाद्या मुलीचे किंवा मुलांचे लग्न जमत नाही योग्य तो साथीदार हवा तसा जोडीदार मिळत नसल्याकारणाने त्या मुलीचे व मुलाचे वय हे वाढतच राहते वय वाढत गेल्याने त्यांना नंतर स्थळे बघण्यास प्रॉब्लेम येऊ लागतात काहींना कुंडली दोष ग्रहदोष यामुळे देखील अडथळा येतो परंतु कुटुंबातील अनेक जणं यासाठी उपाय करत असतात परंतु काहीही उपाय केले तरी मुलामुलींचे विवाह ठरत नाहीत परंतु आज मी जे काही उपाय सांगणार आहे ते खूप जबरदस्त उपाय आहे जे केल्याने लग्न एका महिन्यातच जमेल आणि हा उपाय मुलगा मुलगी किंवा त्या मुलामुलींचे आईवडील देखील करू शकतात चला तर मग वेळ न घालवता आपण नेमका उपाय कोणता ते बघूया हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा गुरुवारी करू शकता या दोघीपैकी कोणत्याही वारी तुम्हाला निवडायचं आहे आणि या उपायासाठी आपणाला एक नारळ लागणार आहे आणि त्यात पाणी असायला हवं हो। असा हा नारळ तसेच लाल कपडा म्हणजे नारळ गुंडाळता येईल एवढा मोठा लाल कपडा आपल्याला पाहिजे तसेच लाल आणि पिवळा धागा म्हणजेच त्याला आपण कालवा म्हणतो हा कालवा देखील तुम्हाला म पाहिजे आणायचा आहे हा उपाय तुम्ही ज्या दिवशी मंगळवारी किंवा गुरुवारी करणार असाल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे आणि जी तुम्ही दररोजची पूजा करतात ती पूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हनुमान म्हणजे मारुती याचे ध्यान करायचे आहे कारण हनुमान हे संकटमोचन असतात त्यामुळे तुम्हाला हनुमानाचे ध्यान करायचे आहे हनुमानाचे ध्यान करून झाल्यानंतर तुम्ही नारळ आणि लाल रंगाचे कापड आणलेले आहेत ते घ्यायचे आहे त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला हा नारळ व्यवस्थित गुंडाळायचा आणि नारळ कपड्यामध्ये गुंडाळून झाल्यानंतर तुम्हाला जो लाल आणि पिवळा धागा म्हणजेच कालवा आहे तो तीन वेळेला गुंडाळायचा आहे पण धागा गुंडाळत असताना त्या धाग्याला कुठेही गाठ बांधायची नाही धागा गुंडाळण्याच्या अगोदर जेवढा धागा लागणार आहे तेवढा तुम्ही धागा कट करून घेऊ शकता आणि नंतरच तीन वेळेला तो गुंडाळायचा आहे आणि राहिलेला धागा तो त्या नारळामध्ये खोचून घ्यायचा आहे म्हणजे गाठ वगैरे बांधायची नाही आणि हा फक्त खोचून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि मनोभावे व श्रद्धेने नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे पण जर स्वतः हा ज्याचं लग्न करायचं आहे तो जर स्वतः उपाय करत असेल त्याने म्हणायचं आहे माझे वय एवढे आहे जे, जे काही वय असेल ते माझे लग्न जमत नाही आहे अडचणी खूप येत आहेत आणि किंवा आई वडील जर उपाय करत असतील तर त्यांनी मा मुलाचे किंवा मुलीचे वय बोलायचे आहे आणि लग्न जमण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहे आणि आमच्या या अडचणी दूर करा अशी प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ एखाद्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे जिथे कोणाचा स्पर्शही होणार नाही व कोणाची नजरही पडणार नाही अशा ठिकाणी हा नारळ ठेवून द्यायचा आहे आणि नारळ ठेवताना अशी प्रार्थना करायची आहे स्वतः जर असेल तर माझे लग्न जमले आहे किंवा आई वडील करत असेल तर माझ्या मुलामुलीचे लग्न जमलेले आहे आणि ते व्यवस्थित पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे म्हणजे होकारात म्हणजे झालेले आहेत आहे असं म्हणायचे होणार होऊ द्या असं म्हणायचं नाही माझे लग्न झालेले आहे आणि ते व्यवस्थित पार पडलेले आहे आणि लग्न झाल्यानंतरच हा नारळ तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या चरणी अर्पण समर्पित करायचं आहे आणि तुम्ही हा उपाय जेव्हा करणार आहात मंगळवारी किंवा गुरुवारी त्या दिवशी दिवसभर आणि संध्याकाळी मीठ खायचे नाही आहे म्हणजे दिवसभर बिना मिठाचं खायचं आहे दुसऱ्याच्या दिवशी दुसऱ्याच दिवशी तुम्हाला मीठ खायचे आहे म्हणजेच हा उपाय करताना तुम्हाला अळणी पदार्थ खायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला म मंगळवारी करणार असाल तर बुधवारी खायचं मीठ आणि गुरुवारी करणार असाल तर शुक्रवारी म्हणजे मंगळवारी किंवा गुरुवारी तुम्हाला दिवसभर मीठ खायचं नाही तुम्ही ज्या दिवशी उपवास करणार उपाय करणार असाल त्यावेळेला आणि हा उपाय करत असताना जर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र जर परिधान केले तर ग तुमचा गुरु बळकट होतो आणि दिवसभर पिवळ्या रंगाचे कपडे त्या दिवशी तुम्ही घातले तर खूपच उत्तम आहे आणि तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्या दिवसापासून तुम्हाला एक हळकुंड घेऊन ते पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ते कायम स्वतःजवळ ठेवायचं आहे परंतु हा उपाय जर आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी केला असेल तर आईवडिलांनी न ठेवता आपल्या मुलांना किंवा मुलीला ठेवण्यास सांगायचे आहे आईवडिलांनी स्वतःजवळ ठेवायचे नाही अशा प्रकारे हा साधा सोपाय उपाय तुम्ही जर केलात तर तुमच्या मुलामुलींचे लग्न एका महिन्याच्या आत ठरेल खूपच प्रभावशाली असा हा उपाय एकदा तुम्ही नक्कीच करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद